त्याचे बाबा समीप कुलकर्णी. आता त्यांच्या सतारीमधून उमटलेले स्वर झंकार आपण पाहिले. त्यांनी सगळा आसमंत हा मंत्रमुग्ध झालेला आहे आणि आपले कानसुद्धा. तर एका सतारीच्या टणककारामध्ये जे एवढी ताकद असते, तर जेव्हा दोन सतारी एकत्र येतील आणि त्यांची जुगलबंदी होईल तेव्हा काय तो सोहळा असेल. नाही मग आपण त्याचा अनुभव घेऊया.